आता अभिमानानं बोला माझं सोलापूर न्यूज चॅनल. प्रभाग क्रमांक 22 येथे राष्ट्रवादीचे गटनेते किसन जाधव यांच्या हस्ते सिमेंट काँक्रीटीकरण रस्त्याचं उद्घाटन करण्यात आलं आहे. पालकमंत्री दत्तात्रय मामा भरणे त्याचबरोबर सोलापूर महानगरपालिका यांच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गटनेते किसन जाधव, लोकप्रिय नगरसेवक नागेश अण्णा गायकवाड यांच्या प्रयत्नातून 2020-21 लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी दलित वस्ती सुधारणा योजना त्याचबरोबर हेड अंतर्गत रस्ता काँक्रीटीकरण उद्घाटन करण्यात आलं. रुपये रक्कम 20 लाख रुपये सोनीनगर मोदी हुडको येथील रस्ता काँक्रीटीकरण रस्त्याचं उद्घाटन या कार्यक्रमाप्रसंगी नगरसेवक तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते किसन जाधव, त्याचबरोबर लोकप्रिय नगरसेवक नागेश अण्णा गायकवाड, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सरचिटणीस चेतन नागेश अण्णा गायकवाड, नागेश ढगळे, नागनाथ माडेकर, सूरज सोनकांबळे, सुधीर संगेपाक, समर्थ शिंदे, सूरज साळुंके, सलीम सय्यद, राम उत्तरगकर, विकी वाघमारे, आनंद गोलेकर, हरीश तेलगू, संतोष गायकवाड, सुनीताताई साळुंके, चांद सुलतान, आफा सय्यद, इंदूबाई साळुंके, दुधानेताई, वैशालीताई माचाले, प्रभावती मावशी येरगुंडे, धनश्रीताई शिंदे, मारमा मावशी कुंशी, आम्हा माडेकर व प्रभागातील युवक, ज्येष्ठ नागरिक, महिला उपस्थित होते. सुनीनगर हुडको या भागाच्या आज लोकशाहीर अण्णाभाऊ साठे या हेड अंतर्गत सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय दत्तात्रय मामा भरणे यांच्या माध्यमातून आणि सोलापूर महानगरपालिका यांच्या सहकार्यातून सिमेंटच्या रस्त्याचा शुभारंभाचा कार्यक्रम आज या भागाची साळुंके, चांद सुलतान, सय्यद इंदुबाईताई साळुंके, दुवानेताई, सलीम सय्यद, नागेश देंगळे, नागनाथ माडेकर, सूरज सोनकांबळे, सुधीर संगेपाड, राजू पवार, समर्थ शिंदे, राम कर्जतकर, सूरज साळुंके, मिठी वाघमारे, वैशालीताई मचाले, धनश्रीताई शिंदे, विद्याताई म्हात्रे, मारेमताई तुळशी, सुरेखाताई माडेकर आणि या भागातील सर्व अनिल गोलेकर, वसंत पवार, संगेपाक, नागेश देंगळे आणि या ठिकाणचे सर्व सहकारी मित्र आणि आमच्या माता भगिनी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज या ठिकाणी या रस्त्याचा शुभारंभ करण्यात आलेला आहे. आणि आत्ताच काही वक्त्यांनी आपल्या मनोगतात सांगितलं, आणखी काही समस्या या ठिकाणी उर्वरित आहेत. निश्चितपणानं आता सध्या प्रशासक महानगरपालिकेवर लागलेला आहे. येणाऱ्या कालखंडात पुन्हा जेव्हा आमच्या सदस्याचं सत्र सुरू होईल त्यावेळी निश्चितपणानं उर्वरित जे काही कामं या ठिकाणी आहेत ते निश्चितपणानं आपण मार्गी लावू. मागच्या कालखंडामध्ये देखील या ठिकाणी ड्रेनेज लाईनची समस्या होती, रस्त्याची समस्या होती, त्या सर्व समस्यांचं निराकरण शक्य तितको निधी आपल्या या भागाला न्याय देण्याचा प्रयत्न मी आणि आमचे सहकारी नगरसेवक नागेश अण्णा गायकवाड आम्ही दोघांनाही पुरेपूर करण्याचा प्रयत्न केला. आणि आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं मागच्या कालखंडामध्ये आम्ही या भागातून सदस्य म्हणून निवडून आलो आणि येणाऱ्या कालखंडात देखील तुम्हाला सर्वांचं आशीर्वाद, सदिच्छा, शुभेच्छा आमच्या पाठीशी निश्चितपणे असेल अशी आशा बाळगतो. आणि या ठिकाणी आज रस्त्याचा शुभारंभ झाला असं जाहीर करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय 22. जवळजवळ हे 20 वर्ष झालं रोड झाला नव्हता, तर नागेश अण्णा गायकवाड आणि किसन मालक जाधव यांच्या प्रयत्नातून रोड उद्यापासून कामाला शुभारंभ होत आहे. हुडको आणि सोनीनगर खूप दिवसापासून हे रस्ता खराब होता. आता किसन अण्णा जाधव आणि नागेश गायकवाड यांचे संयुक्त हित्याने रस्ता हे पूर्ण करण्यात येणार आहे, उद्यापासून सुरुवात आहे. माझं सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. माझं सोलापूर न्यूज चॅनेल.